कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। नोकरीचा नाद सोडून शेतीकडे वळणं म्हणजे एक मोठं धाडसच। हे धाडस केलंय भंडारा जिल्ह्यातल्या नवरगावच्या एका तरुण उच्च शिक्षित शेतकऱ्यानं। आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग त्यानं आपल्या शेतात केलाय। नाव आहे रोहित शरद पाठराबे। ते आपल्या शेतात भाजीपाल्याची विविध पिकं घेतात। त्यांना या पिकांपासून आर्थिक लाभ कसा होतोय हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। माझं नाव रोहित शरद पाठराबे। मी माझी शेती ही नवरगाव तालुका तुमसर इथे आहे। माझं क्वालिफिकेशन BSc ॲग्रिकल्चर आणि माझं मुंबईवरनं MMS झालेलं आहे, म्हणजे MBAची डिग्री आहे ती। ते केलं आणि त्याच्यानंतर मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केलं काही वर्ष स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटमध्ये। तिथनं 3 वर्ष जॉब केल्यानंतर इकडे मी स्वतःची शेती होती आणि हे घरचे लोक इकडे असल्यामुळे मी इकडे शिफ्ट झालो आणि आता शेतीचं सगळं काम सुरू केलेलं आहे। जवळपास 1.5-2 वर्ष होत आहेत मला हे शेतीचं काम सुरू केल्यापासनं। हे काम सुरू करायच्या आधी मी प्रोसेस वाईज जसं डिपार्टमेंटच्या लोकांनी मला गाईड केलं त्याच्यानुसार मी KVK मधनं आणि इथनं इन्फॉर्मेशन काढून सॉईल टेस्टिंग केली। सॉईल टेस्टिंगमध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्य होते ज्यांची कमतरता माझ्या जमिनीत होती, जसं की सल्फर, झिंक आणि मॅग्नेशियम यांची खूप कमतरता होती। ते मायक्रोन्यूट्रियंट्स मी वेगळ्या वेगळ्या कंपनीचे वापरून त्या ज्याही कमतरता होती त्यांना पुरेपूर करून आता मी प्रोडक्शन घेतो आहे। माझ्या इथे जवळपास 5 एकर ड्रीप इरिगेशन आहे। ड्रीप इरिगेशनवर वर्षभर मी भाजीपाल्याचं कल्टिवेशन करतो। भाजीपाल्यामध्ये वेगवेगळे हे असतात, जसं की कारला एक माझ्याकडे वर्षभर असतोच, म्हणजे वेगवेगळ्या प्लॉटवर कारला एक कल्टिवेशन असतं। कारल्याचं रेट जे असतं वर्षभर सारखं असल्यामुळे ते परवडण्यासारखं पीक असतं। बाकी जे त्याला सपोर्टिंग क्रॉप असतात, चवळी, शेंगा, वांगे आणि इतर जेही भाजीपाले आपण मार्केटमध्ये इझिली सेल करू शकतो ते। शेती ह्या विषयावर बोलायचं असलं तर समजा आपण ह्या शेती विषय जो आपल्या इंडियन कल्चरमध्ये मानला जातो याच्यात टेक्निकल जेवढं आपण आतमध्ये जाऊ तेवढी जास्त आपली शेती चांगली होईल आणि जेवढं आपण खतांचं बरोबर वापर करू तेवढं आपल्याला कल्टिवेशन बरोबर मिळत जाईल। जनरली आम्ही जे खताचं वापर करतो आमच्या प्लॉटवर ते ड्रीपच्या थ्रूच करतो। मायक्रोन्यूट्रियंट जे वॉटर सॉल्युबल असतात वॉटर सॉल्युबल खत यूज करतो किंवा 19-19-19 हे ग्रेड किंवा 15-15-15 हे जे ग्रेड असतात चालणारे ग्रेड जे वॉटर सॉल्युबल असतात तेच आम्ही ड्रीपमधून यूज करतो। इतर जेही खतं आहेत पोटॅश हे सगळे जे रेग्युलर लागतात ते, पण मायक्रोन्यूट्रियंट्स आणि जे आपले सेकंडरी न्यूट्रियंट्स राहतात जसं की सल्फर झालं, मॅग्नेशियम झालं, या न्यूट्रियंट्सकडे जास्त लक्ष देण्यात देतं पर्टिक्युलरली आमच्या प्लॉटवर, ज्याच्याने फ्लॉवरिंग ड्रॉप, फ्लॉवर ड्रॉप, कॅल्शियममुळे फ्लॉवर ड्रॉप होतो किंवा बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे जो फ्लॉवर ड्रॉप होतो तो ड्रॉप जनरली आमच्या प्लॉटवर राहणार नाही। आता थंडीमध्ये जनरली भेंडीचं कल्टिवेशन खूप कमी असतं पण थंडीतच भेंडीचा जास्त रेट मिळतो कास्तकऱ्याला, तर ते ड्रॉप समजा कमी करायचं असेल तर आमच्या इथे कॅल्शियम बोरॉनची रेग्युलर त्याला फर्टिगेशन सुरू असतं, म्हणजे ड्रीप थ्रू जे आपण फर्टिलायझर अप्लिकेशन करतो, तर त्याच्यामुळे मला बऱ्याचशा मायक्रोन्यूट्रियंट्समुळे जास्त फायदे झालेले आहेत। तसं जे रेग्युलर यूजसाठी असतात 15-15-15 ग्रेड किंवा 19-19-19 हे बाकीचे न्यूट्रियंट डिफिशियन्सी जे येणारे असतात प्लांट्समध्ये ते कव्हर करून घेतात। आमचं आता साधारणतः प्लॉट समजा पूर्ण 5 एकर लागलेलं असेल तर दिवसाला 10,000 ते 12,000 ऑन अन ॲव्हरेजचं सेल असतो व्हेजिटेबल्सचं फक्त, आणि समजा रेट चांगले असले तर ते कारला वगैरे समजा चांगलं जोमात राहिला हे राहिला आणि रेट चांगला असला तर तो 20,000-25,000 दिवसाला जातो असं नॉर्मल हे असतं। रोहित पाठराबे यांनी शास्त्रोक्तपणे आपल्या शेताचं नियोजन केल्यानं त्यांना भाजीपाल्यापासून चांगलाच लाभ होत असून इतर तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरीपेक्षा शेतीतूनच आर्थिक उत्पन्न अधिक मिळू शकतं हा संदेश जणू त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलाय हे मान्य करावंच लागेल।
वृक्षतोड थांबवा, प्रदूषण टाळा, व्यापक व्हावे वनसंवर्धन, तेच वातावरणाचे कवच कुंडले, नव्या युगाचा मंत्र नवा, झाडे लावा, झाडे जगवा।